हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू केमिस्ट्री बाय जगदीश वाघ यूट्यूब चॅनल. आपण याआधी सोल्युशन चॅप्टरचे पार्ट 6 कवर केले आहेत. नाव दिस इज पार्ट नंबर 7. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपण आज एक नवीन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहोत. ज्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नेम आहे, इट्स अ डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. ओके, आपल्याला डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करण्याच्या आधी फ्रीझिंग पॉईंट एक्झॅक्टली काय असतो. आता जनरली आपण फ्रीझिंग पॉईंट कसं बघतो की ज्या अशा पर्टिक्युलर टेम्परेचरला एखादं लिक्विड हे सॉलिड स्टेटला कन्वर्ट होतं, म्हणजे आपण वॉटर घेतलं आहे त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे आणि 0 डिग्री सेल्सिअसला त्या वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये कन्वर्ट होतं. जनरली आपण त्या पॉईंटला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला आपण काय बोलतो, फ्रीझिंग पॉईंट. पण सायंटिफिकली आपल्या जर केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये डिफाईन करायचं असेल की केमिस्ट्रीमध्ये आपण फ्रीझिंग पॉईंटला डिफाईन कसं करतो, तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं असतं की एक असं पर्टिक्युलर टेम्परेचर आहे, इट इज द टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर ॲट इक्विलिब्रियम स्टेट. लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम, बट द मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन इज दॅट की वॉट आर द लिक्विड अँड सॉलिड दीज टू फेजेस, दीज टू फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर. द टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम अँड दीज टू फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर. दोघांचं वेपर प्रेशर कसं पाहिजे, सेम पाहिजे, सिम्पल आहे. अशा पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण काय बोलतो, फ्रीझिंग पॉईंट. तर या केसमध्ये आपण डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट ही जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर डिप्रेशन होतंय म्हणजे एक्झॅक्टली काय होतं की फ्रीझिंग पॉईंट डिक्रीज होतोय. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादं सॉल्वंट घेतलेलं असतं, लेट मी स्टार्ट पेन. ओके, जेव्हा आपण एखादं सॉल्वंट, 1 मिनिट, जेव्हा एखाद्या सॉल्वंटमध्ये आपण सपोज एखादं सॉल्वंट घेतलं आहे, प्युअर वॉटर आहे असं कन्सिडर करा, इट इज प्युअर वॉटर, इट ॲक्ट्स ॲज अ सॉल्वंट. आणि या वॉटरमध्ये जर इनकेस आपण एखादा नॉन व्होलॅटाईल सोल्यूट ॲड केला, आपण नॉन व्होलॅटाईल सोल्यूट कसं आहे, स्पेसिफिक कंडिशन आहे की नॉन व्होलॅटाईल आहे. नॉन व्होलॅटाईल म्हणजे काय असतं की जो सबस्टन्स, जो कंपाऊंड इझिली इव्हॅपोरेट नाही होत. टेम्परेचर हाय टेम्परेचरला असेल तर इव्हॅपोरेट होऊ शकतो, पण नॉर्मल टेम्परेचरला तो इव्हॅपोरेट होत नाही. अशा लिक्विडला आपण काय बोलतो, अशा सबस्टन्सला आपण काय बोलतो, नॉन व्होलॅटाईल. असा नॉन व्होलॅटाईल सोल्यूट आपण ॲड केला आहे एका प्युअर सॉल्वंटमध्ये. आपण काय केलं आहे, प्युअर सॉल्वंटमध्ये त्याला काय केलं आहे, ॲड केलं आहे. आता जेव्हा सोल्यूट आणि सॉल्वंट मिक्स होतात तर ऑब्व्हियसली सोल्युशन तयार होणार आहे. आपण या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये स्टडी काय करायचं आहे, पॉईंट नंबर 1, सगळ्यात सुरुवातीला फक्त जे आपण सॉल्वंट सपोज कन्सिडर केलं असेल, सॉल्वंट आपण कन्सिडर करू की आपण सॉल्वंट घेतला तो वॉटर, या वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट आहे की जो किती असतो, 0 डिग्री सेल्सिअस. आणि या सॉल्वंटमध्ये आपण ॲड केलं आहे नॉन व्होलेटाईल सोल्यूट, त्यामुळे हा जो फ्रीझिंग पॉईंट आहे ना, हा फ्रीझिंग पॉईंट आपण म्हणू शकतो की त्या सॉल्वंटचाच आहे, पण त्याच्यामध्ये प्रेझेंट कोण आहे, नॉन व्होलेटाईल सोल्यूट. तर तो 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होऊ शकत नाही आहे. आता तो का फ्रीज होत नाही आहे, कारण लक्षात घ्या, लिक्विडचं कन्वर्जन जेव्हा सॉलिडमध्ये होत असतं तर ते मॉलिक्युल्स एकमेकांना बाइंड होत आहे आणि त्यांच्यापासून क्रिस्टल तयार होण्याची प्रोसेस स्टार्ट होते आहे, म्हणजे सॉलिड तयार होण्याची प्रोसेस स्टार्ट होते आहे. पण त्या दोन वॉटरच्या मॉलिक्युलच्या मध्ये एखादा सोल्यूट आलेला असतो आणि त्या दोघांना तो प्रॉपरली बाइंड होऊ देत नाही आहे. पण मग ते बाइंडिंग करायचंच असेल, दोन H2Oचे मॉलिक्युल आपल्याला प्रॉपरली बाइंड करायचे असेल, त्याला सॉलिडमध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे इन शॉर्ट क्रिस्टल बनवायचं असेल, तर तुम्हाला टेम्परेचर अजून खूप कमी करावं लागतं. म्हणजे मी एवढं सांगू शकतो आहे तुम्हाला की हे जे काही 0 डिग्री सेल्सिअसला आधी वॉटर फ्रीज होत होतं, बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट, नाउ दॅट वॉटर इज नॉट गोइंग टू फ्रीज ॲट 0 डिग्री सेल्सिअस, इट्स टेम्परेचर विल गोज ऑन डिक्रीजिंग, फ्रीझिंग टेम्परेचर. मग ते मायनसमध्ये आपण म्हणू शकतो आहे वॉटरच्या बाबतीत, मग ते -1 असेल, -2 असेल, -3. आय एम नॉट इंटरेस्टेड व्हॉट इज द फ्रीझिंग पॉईंट, आय एम इंटरेस्टेड इन दॅट फ्रीझिंग पॉईंट गेट डिक्रीज्ड. अँड दिस कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सेड टू बी देर इज अ डिक्रीज इन द फ्रीझिंग पॉईंट वेन वी ॲड अ नॉन व्होलेटाईल सोल्यूट इन द सॉल्वंट. ओके, मग या प्रॉपर्टीज आपण 1 बाय 1 आता प्रॉपरली स्टडी करूया. हो, लेट मी क्लिअर दिस पॉईंट. आपण काही कन्सिडरेशन म्हणूया की सपोज आपल्याकडे सॉल्वंट आहे, त्या सॉल्वंटचं आपण फ्रीझिंग पॉईंट सांगू इथे. ठीक आहे, फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. आपण जे प्युअर सॉल्वंट घेतलं आहे त्याचा फ्रीझिंग पॉईंट आपण कन्सिडर करू T0F. T0F इज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. ओके, आता या केसमध्ये या प्युअर सॉल्वंटमध्ये आपण ॲड केलं आहे नॉन व्होलेटाईल सोल्यूट.
आणि सोल्यूट ॲड केल्यामुळे फायनली जे मिक्सचर असेल ते आपण सोल्यूशन म्हणू शकतो आहे. सो आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर फ्रीझिंग पॉईंट, फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्यूशन. फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्यूशन इज सेड टू बी ओनली वी कॅन से टी एफ. टी एफ आपण त्याला म्हणू शकतो इट्स अ फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्यूशन. आता थेरोटिकली, सॉरी नॉट थेरोटिकली, प्रॅक्टिकली तर हे प्रूव्ह झालं आहे की एखाद्या सोल्वंटचा फ्रीझिंग पॉईंटपेक्षा त्याच्या सोल्युशनचा, त्याच्यापासून तयार झालेल्या सोल्युशनचा फ्रीझिंग पॉईंट हा कसा असतो, कमी असतो. मग अशी जर कंडिशन असेल तर मी हे सुद्धा लिहू शकतो आहे की टी झिरो एफची व्हॅल्यू ऑब्व्हियसली कशी असेल, जास्त असेल ॲज कम्पेअर टू टी एफ. ऑब्व्हियसली फ्रीझिंग पॉईंट कमी झाला आहे सोल्युशनचा, सॉल्वंटचा जास्त आहे. मग सॉल्वंटचा जास्त आहे म्हणून मी हे नोटेशन इथे दाखवू शकतो आहे की टी झिरो एफ मस्ट बी ग्रेटर दॅन टी एफ. ओके, आणि असं असेल तर आपण फ्रीझिंग पॉईंट कितीने चेंज झाला तो जर आपल्याला काढायचा असेल, ज्याला आपण बोलतो आहे डेल्टा टी एफ. डेल्टा टी एफ इज द फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन. डेल्टा टी एफ इज गिवन ॲज टी झिरो एफ मायनस टी एफ. ओके, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनचा यूज करून आपण कॅल्क्युलेशन करून सांगू शकतो आहे की देर इज अ चेंज इन फ्रीझिंग पॉईंट, दॅट इज डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज इक्वल टू फ्रीझिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट मायनस फ्रीझिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. तर या इक्वेशनचा यूज करून आपण एखादा प्युअर सॉल्वंटचा फ्रीझिंग पॉईंट काढू शकतो आहे किंवा सोल्युशनचा फ्रीझिंग पॉईंट काढू शकतो आहे किंवा दोघांची पण व्हॅल्यू गिवन असेल तर तुम्ही चेंज इन फ्रीझिंग पॉईंट काढू शकताय. तर असा टाईपचं क्वेश्चन एम एच टी सी ई टीला विचारण्याचे चान्सेस आहे. साधा एम सी क्यू याच्यावर तयार होऊ शकतो आहे. आपल्याला पुढचा पण टॉपिक बघायचा आहे. पुढचा टॉपिक आपण बघूया. त्या टॉपिकचं मी इथे टायटल मेन्शन केलं आहे, इट्स अ फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. म्हणजे फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन म्हणजे डेल्टा टी एफ, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करताना मोल्यारिटी, मोल्यारिटी, मोल फ्रॅक्शन, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंट बाय व्हॉल्यूम असे खूप सारे युनिट्स वापरतो. त्यातला इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्म यूज करायची आहे मोल्यारिटी. आणि इट इज व्हेरीफाईड दॅट, असं व्हेरीफाय झालेलं आहे की फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन दॅट इज डेल्टा टी एफ, फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल्यारिटी. फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल्यारिटी. सो वी कॅन राईट डेल्टा टी एफ, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. ओके, हे जे नवीन इक्वेशन मिळालं आहे, या नवीन इक्वेशनमधला जो डेल्टा टी एफ आहे, डेल्टा टी एफ आपण ऑलरेडी मेन्शन केलं आहे. डेल्टा टी एफ काय असतो, इट्स अ डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. फाईन, याच्यामधला एम तर आपण ऑलरेडी ते सांगितलं आहे, एम इज द मोल्यारिटी. अँड नाव द न्यू टर्म इज के एफ. के एफ इज वन टाईप ऑफ कॉन्स्टंट विच इज कॉल्ड ॲज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सॉरी, दिस इज क्रायोस्कोपिक, इट इज कॉल्ड ॲज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, सॉरी. तर या केसमध्ये इथे हे जे इक्वेशन आपण दाखवलं आहे, हे इक्वेशन महाराष्ट्र बोर्डच्या एक्झाममध्ये वन मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारतो. त्या वन मार्क्स क्वेश्चनमध्ये ॲज अ न्यूमरिकल याच्यावर तुम्हाला एक न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो फॉर वन मार्क्स. अँड इट इज ऑल्सो फेमस क्वेश्चन फॉर द एम एस टी सी ई टी. म्हणजे ओवरऑल हे जे इक्वेशन दिसतं आहे हे बऱ्यापैकी महत्त्वाचं आहे. याच्यावरती अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे की एम सी क्यू टाईपचा क्वेश्चन असेल आणि क्वेश्चन असेल की विच ऑफ द फॉलोईंग इज अ क्राय, विच ऑफ द फॉलोईंग युनिट इज अ युनिट फॉर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. विच ऑफ द फॉलोईंग इज द युनिट फॉर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आपल्याला युनिट काढायचं आहे. आता हे जे इक्वेशन आहे याला जर आपण मॉडिफाय केलं तर आपण असं मेन्शन करू शकतो आहे की के एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन एम. ओके, तर डेल्टा टी एफ म्हणजे काय, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, की जो आपण डिग्री सेल्सिअसमध्ये यूज करू शकतो आहे किंवा केल्विनमध्ये यूज करू शकतो आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण शक्यतो टेम्परेचर हे केल्विनमध्ये घेतो. मग इथला जो काही डिफरन्स असेल तो केल्विनमध्येच असणार आहे. आणि मोल्यालिटी, मोल्यालिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दे आर प्रेझेंट इन द पर्टिक्युलर वन के जी ऑफ सॉल्वंट असं आपण म्हटलं तरी चालेल. मग इथं आपण मेन्शन करूया मोल पर के जी, मोल पर के जी. ओके, आता हे जर प्रॉपरली आपण टर्म्स शिफ्ट करून घेतले आहेत तर आपल्याला नवीन युनिट मिळणार, इट इज केल्विन के जी पर मोल. लक्षात घ्या, हे सेम युनिट आपण मागे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंटचं पण वापरलं होतं, त्याचे पण युनिट सेम होतं आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट याचं सुद्धा युनिट सेमच आहे. तर हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन एम सी क्यूला विचारला जाणार, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट युनिट फॉर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सेम टाईप ऑफ क्वेश्चन इज ऑल्सो फॉर इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आहे. आता याच्यानंतरचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो ॲज अ डेरिवेशन, म्हणजे महाराष्ट्र बोर्डमध्ये प्रूव्ह करायला किंवा असं डेरिवेशनच्या फॉर्ममध्ये ते विचारलं जातं. तर आपण टॉपिकचं इथं नाव टाकलं आहे, इट्स अ मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन.
आपल्याला सोल्यूटचं मोलर मास काढायचं आहे आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरायची आपल्याला फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन. तर हे ॲज अ प्रूफ, ॲज अ डेरिव्हेशन म्हणून विचारलं जाऊ शकतं आहे की हाऊ कॅन वी डिटरमाइन मोलर मास ऑफ सोल्यूट विथ द हेल्प ऑफ फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन. ओके, मग आता ते सुरुवात कशी करायची किंवा त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते आपण समजून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काही कन्सिडरेशन असणार आहे. कन्सिडरेशन म्हणजे काय की जे आपण आता थोड्यापूर्वी जे प्रूफ घेतलं होतं की इक्वेशन कुठलं होतं की डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम, असं आपण एक इक्वेशन आत्ताच मेन्शन केलं होतं. ते आपण इक्वेशन इथे मेन्शन करूया की डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम. आता या इक्वेशनला आपल्याला मॉडिफाय करायचं आहे, मॉडिफाय करायचं आहे, मॉडिफाईड करण्यासाठी जी आपल्याला टर्म वापरायची आहे ती आहे एम, म्हणजे मोलॅलिटी. आता ओव्हरऑल मोलॅलिटीचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलं होता, मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट ओके अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन के जी. आता लक्षात घ्या, इथे सॉल्वंटचं मास नंबर ऑफ मोल्स नेमकं कसे आहेत त्याला मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो आहे. या केसमध्ये जे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असतात, सोल्यूटच्या नंबर ऑफ मोल्सला आपण जो सिम्बॉल वापरतो असतो N2 अपॉन मास ऑफ सॉल्वंट, इथे सॉल्वंट राहून गेलं आहे, इट इज मास ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटच्या मासला आपण सिम्बॉल वापरतो W1. ओके, W1 इज द सिम्बॉल फॉर मास ऑफ सॉल्वंट. आता या केसमध्ये जे नंबर ऑफ मोल्स आहे, नंबर ऑफ मोल्सला आपण मॉडिफाय करतोय. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतं, मास अपॉन मोलर मास. पण हे नंबर ऑफ मोल्स कोणाचे आहेत, सोल्यूटचे आहेत. मग या केसमध्ये आपण इथे फॉर्म्युला याला मॉडिफाय करू की सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स म्हणजे N2. मग इथे मी शेजारी तुम्हाला N2चा फॉर्म्युला सांगतोय. ॲज वी नो दिस, N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2. हे W2 आणि M2 काय आहे, बघा नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मग ते वरच्या साईडला जो W2 आहे, W2 इज द मास ऑफ सोल्यूट आणि M2 इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. मग ही व्हॅल्यू आपण इथे पुट करतोय ॲज अ N2च्या ठिकाणी. ओके, सो आय कॅन राईट W2 अपॉन M2 व्होल डिवायडेड बाय W1. आता हा जो W1 आहे तो आपण KG मध्ये घेतला आहे आणि बाकीचे जे मासेस असतील, मोलर मास ऑफ सोल्यूट वगैरे, ते ग्रॅममध्ये आहेत. मग आपण काय करणार, हे KG न घेता आपण इथे 1000 डिवाइड करू, सो दॅट इट इज इन ग्रॅम व्हॅल्यू. हो, मग आता या केसमध्ये ही जी काही मोलॅलिटी आहे त्या मोलॅलिटीला आपल्याला नवीन फॉर्ममध्ये आणायचं आहे. सो M इज इक्वल टू बघा काही टर्म्स मी आहे तशा ठेवतोय, W2 अपॉन M2 मल्टीप्लाय बाय 1000 अपॉन W1. हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली small m ची. सपोज मी याला इक्वेशन 2 असं नाव देतोय. आता आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे, 2 मिनिटचा टॉपिक बाकी फक्त आता, की ही जी M ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती M ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. जर आपण ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर आपल्याला फायनली डेल्टा TF काय मिळणार. सो इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ M इन इक्वेशन नंबर 1, फायनल इक्वेशन डेल्टा TF इज इक्वल टू KF ॲज इट इज आहे, KF इन टू M. M ची पण व्हॅल्यू मी आहे तशी नोट करतोय, 1000 इंटू W2, टर्म्स मागे पुढे शिफ्ट करण्याचा काही फरक पडत नाही, अपॉन M2 इंटू W1. ओके, हे इक्वेशन तुम्ही आहे तसंच राहू दिलं तरी चालेल, किंवा आपण जर टॉपिकचं टायटलच मेन्शन केलं आहे डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट, टायटल इज डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट, मोलर मास ऑफ सोल्यूटचा सिम्बॉल आहे M2. मग आपण काय करूया, या इक्वेशनला आपण मॉडिफाय करूया M2 साठी. सो M2 इज इक्वल टू काय ना, M2 इज इक्वल टू 1000 इंटू KF इंटू W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. दॅट्स ऑल, दिस इज द एंड ऑफ दिस डेरिवेशन. दिस इक्वेशन शोज दॅट वी कॅन डिटरमाइन मोलेक्युलर मास ऑफ द सोल्यूट बाय युझिंग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. मुलांनो, हे जे काही डेरिवेशन आहे हे बोर्डसाठी 2 मार्क्ससाठी महत्त्वाचं आहे. सो अपार्ट फ्रॉम दिस, मुलांनो तुम्हाला जर असे माझे क्लासेस जे ॲब्सोल्युटली फ्री असतात, तर डेली 1 आवरचे मी तुमचे क्लासेस घेत असतो. फक्त प्रॉब्लेम यायचं की मी यूट्यूबवरती डेली अवेलेबल नसतो, पण मी डेली फ्री क्लासेस कंडक्ट करत असतो की जे ॲब्सोल्युटली लिटरली ते फ्री आहे, ज्याला आम्ही नाव देतो आहे इट्स अ स्पेशल क्लासेस. ओके, तुम्ही ते स्पेशल क्लासेस माझे अटेंड करू शकताय अनअकॅडमीवरती. तर तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही न्यू असाल, तुम्हाला याच्याबद्दल माहिती नसेल, तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अनअकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड करा फ्रॉम प्ले स्टोर. ओके,
आणि त्या प्ले स्टोरमध्ये सर्च बॉक्समध्ये कॅटेगरीचं नाव टाकायचं आहे, MHT CET. ओके, तुम्ही MHT CET चं नाव टाकल्यानंतर तुम्हाला खूप सारे एज्युकेटरचे प्रोफाईल दिसतील, आणि इनकेस मुलांचं गैरसमज की ते व्हिडिओ प्ले होत नाही आहे, व्हिडिओ प्ले न होण्याचं रिझन असं आहे की त्याला एक रेफरल कोड लागतो किंवा त्याला एक इन्व्हिटेशन कोड लागतो. तर तुम्ही कोड वापरायचा आहे कॅपिटल जगदीश वाघ. ओके, तुम्ही हा जो कोड यूज केला तर तुम्हाला जेवढे काही क्लासेस आहेत माझे असतील बाकी एज्युकेटरचे असतील ज्याला आपण फ्री क्लासेस बोलतोय ते ॲब्सोल्युटली तुम्हाला फ्री अवेलेबल होतील. तुम्ही ते क्लासेस फ्रीली बघू शकताय. मग तुम्हाला जर इनकेस कोड विचारला गेला तर तुम्हाला कोड वापरायचा आहे कॅपिटल जगदीशवा. जे ओल्ड स्टुडंट ऑलरेडी माझ्यासोबत कनेक्टेड आहे, ॲप्रॉक्सिमेटली 150 to 200 स्टुडंट सध्या डेली क्लासेस बघत आहेत, तर त्यांना तो कोड टाकण्याची गरज नाही आहे. पण जे न्यू युजर आहेत ज्यांनी अजूनपर्यंत अनअकॅडमीचे क्लासेस नाही केले, जे फर्स्ट टाईम ॲप डाउनलोड करत आहे, तर त्यांना कदाचित कोड विचारला जाऊ शकतो आहे. तर तुम्हाला कोड यूज करायचा आहे जगदीशवा. आता काही मुलांना याची इन्फॉर्मेशन नसेल की एक्झॅक्टली त्या प्लॅटफॉर्मवरती कशा पद्धतीने क्लासेस होतात किंवा कशा पद्धतीने हा कोर्स रन होतो, तर लक्षात घ्या इथे माझं प्रोफाईल आहे अँड आय एम एन एज्युकेटर फॉर MHT CET सेक्शन. ओके, #1 एज्युकेटर फॉर MHT CET सेक्शन. तर इथे माझे बरेचसे क्लासेस आहेत की जे तुम्हाला ॲब्सोल्युटली फ्री असतात, तुम्ही सगळे बघू शकता, रेकॉर्डेडसुद्धा असतात. समजा तुम्ही एखाद्या वेळेस लेक्चर मिस केलं, तुम्ही तुमच्या कामात असेल, तुमच्या क्लासेस कॉलचे लेक्चर असेल, तर ते क्लासेस तुम्ही नंतर केव्हाही बघू शकता. ओके, मग हे करताना तुम्हाला काय करायचं आहे की माझं प्रोफाईल सर्च करायचं, आणि माझ्या प्रोफाईलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, त्या डेट वाईज आणि चॅप्टर वाईज सगळ्या मी तिथे प्रोव्हाइड केलं आहे, त्या तुम्ही बघू शकता. ओके, अपार्ट फ्रॉम दिस, डेली क्लासेस कधी असतात ते तुम्हाला मी सांगतोय. एव्हरी डे इन द मॉर्निंग 9 AM शार्प माझं स्पेशल क्लासेस सुरू होतात की जे डेली बेसिसवरती असतात. ओके, म्हणजे असं नाही की मी तुमचे 2-3 लेक्चर घेतले नंतर पुन्हा तुला मी सांगणार की प्लस लेक्चर अटेंड करा, असं नाही आहे. हे क्लासेस माझे डेली असतात जे ॲब्सोल्युटली फ्री आहे. मंथली मी तुम्हाला 30 लेक्चर्स फ्रीली अवेलेबल करून देत असतो, ज्याचा खूप मुलं बेनिफिट घेत आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की बेनिफिट घ्या अशी माझी इच्छा आहे. सो माझ्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही सर्च करा जगदीशवा. हां, इथे मी तुम्हाला जस्ट सॅम्पल दिलं आहे की हे जे फ्री क्लासेस असतात, जे स्पेशल क्लासेस आहेत, अशी एक पूर्ण लिस्ट असते. आता इथे पूर्ण मी त्यांना स्क्रोल करून दाखवत नाही आहे, पण हे तुम्हाला दिसतं आहे की Part 6, Part 5, Part 4 असे सगळे पार्ट्स याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही चेक करा की हे एव्हरी डे असतात, तुम्ही डेजनुसार इथे चेक करू शकताय की दिसते तुम्हाला हे क्लासेस दररोज अवेलेबल असतात. इथे सी ऑल ऑप्शन असतो, त्यावर तुम्ही टिक केलं तर तुम्हाला पूर्ण ॲप्रॉक्सिमेटली 100 प्लस क्लासेस दिसतील की जे ॲब्सोल्युटली फ्री होतील. हां, फक्त नव्याने पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला जर इनकेस कोड विचारला गेला तर तुम्हाला कोड यूज करायचा आहे कॅपिटल जगदीश वाघ. इथे कोड मी पुन्हा लिहून देतो आहे, स्पेस द्यायचा नाही, स्पेस अजिबात द्यायचा नाही आहे. दिस इज माय कोड, दिस इज इन्व्हिटेशन कोड ऑर यू कॅन से रेफरल कोड. तर हा तुम्हाला विचारला तर कॅपिटल जगदीशबाग तुम्हाला टाकायचं आहे. इथे खूप सारे एज्युकेटर्स आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही इंटरॅक्ट करू शकताय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. तर केमिस्ट्रीसाठी मी असणार आहे जगदीशबाग. ओके, तर इथे डेली लाईव्ह क्लासेस असतात जे तुम्ही ॲब्सोल्युटली फ्री अटेंड करू शकता आहे. टेस्टबद्दल सांगायचं आहे तर या ज्या काही मॉक टेस्ट असतात, तर बऱ्याच मुलांचा गैरसमज असा होऊन जातो की सर या आता पेड असतात. लक्षात घ्या, आता सध्या या मंथपासून किंवा मागच्या 1 महिन्यापासून अनअकॅडमीने डेली फ्री क्विजेसुद्धा स्टार्ट केल्या आहेत. ओके, तर जर तुम्हाला या डेली फ्री क्विजेस स्टार्ट करायचे असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर त्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊ शकताय. माझे दररोजचे जे काही फ्री क्लासेस होतात त्याच्या लिंक मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये अवेलेबल करून देत असतो, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला माझे क्लासेस मिळत जातील. सो स्टे ट्यून विथ मी, आपण सोल्युशनचा पुढचा पार्ट नक्कीच लवकरात लवकर अवेलेबल करून देऊ. सो थँक्यू व्हेरी मच, पुढच्या वेळेमध्ये पुन्हा भेटूया.